वास्तविक जीवनाच्या संबंधित प्रश्न रिअल लाईफ उपयोग केला जातो ते पाहू हा करीम दादा आहे मागील वर्षी ह्यांची पिके फारशी चांगली झाली नाही पंचायत घराच्या टीव्हीवरील कृषी दर्शन कार्यक्रमात त्यांनी पाहिले की वर्षानुवर्षे शेती केल्यामुळे जमिनीची सुपीक क्षमता कमी होते त्यांनी हेही शिकले की जर त्याने गहू व मसूर डाळ पिकवली तर त्याच्या शेतातील माती पुन्हा सुपीक होईल आज करीमदा खूप खुश आहेत ते गहू आणि मसूर डाळ बियाणे घ्यायला जात आहेत त्यांनी अडीचशे किलो गहू बियाणे आणि पाच किलो डाळ खरेदी केली जर पन्नास किलो गहू बियाण्यांची किंमत अकराशे रुपये असेल आणि एक किलो मसूर बियाण्यांची किंमत एकशे वीस रुपये असेल तर मग करीमदाने मसूरच्या बियाण्यांवर किती पैसे खर्च केले मुलांना आपण व्हिडिओ थांबवू शकता आणि त्याची गणना करू शकता एक किलो डाळीच्या बियाण्यांची किंमत एकशे वीस रुपये मग पाच किलोचे झाले एकशे वीस गुणिले पाच सहाशे करीमदानी सहाशे रुपये डाळींच्या बियाण्यांवर खर्च केले दादा बियाणे घेऊन आले आता ते कसे पेरता येईल ह्याचा विचार करीत आहेत चला आपण सर्वांनी मिळून त्यांना मदत करूया करीमदाच्या शेताचा हा आकार आहे तो विचार करीत आहे की अशा प्रकारे दोन्ही बियाण्यांची लागवड करू जेव्हा त्याचा मित्र विजय येतो तेव्हा हा सल्ला देतो जर सारखे सारखे पिकांचे पक्ष बदलले की माती सुपीक होते करीम दादाला मित्राचा सल्ला आवडला ते त्याच प्रकारे बियाणे पेरतात तीन महिन्यांनंतर बघा तरी दादाचे मसूर डाळीचे पीक किती बहरले आहे गव्हाचे पीक तयार होण्यास अद्याप वेळ आहे दादा सात मजुरांना मसूर डाळीची कापणी करण्यासाठी बोलावतात सर्वांनी मिळून दिवसभरात एक एकर पिकाची कापणी केली आहे तर विचार करा की पाच एकर कापणीसाठी किती दिवस लागतील आपण मुलांनो व्हिडिओ थांबवू शकता आणि त्याचा हिशोब करू शकता हो पाच दिवसात पाच एकर डाळीच्या पिकाची कापणी होईल बघा दादा आपल्या मसूर डाळीचे पीक विकायला बाजारात आले आहेत दुकानदार दादाला एक लाख चाळीस हजार रुपये देतो करीम दादा खूप आनंदी आहेत मुलांनो एक किलो डाळींच्या विक्रीची किंमत सत्तर रुपये आहे तर करीम दादांनी किती किलो डाळ विकली मुलांनो आपण व्हिडिओ थांबवून त्याचा हिशोब करू शकता आपण एक लाख चाळीस मधून सत्तर वजा करू किंवा त्याचा भागाकार करू तुम्ही बरोबर विचार केलाय आपण भागाकार करू मुलांना आपण व्हिडिओ थांबून त्याचा हिशोब करू शकता एक लाख चाळीस हजार ला सत्तर ने भागल्यावर आपल्याला दोन हजार मिळाले दादाने ह्या तीन महिन्यात दोन हजार किलो मसूर डाळीची विक्री केली आता आपण बघूया करीमने किती फायदा केला मुलांनो आपण व्हिडिओ थांबवून त्याचा हिशोब करू शकता त्यांनी सहाशे रुपयांचे डाळीचे बियाणे विकत घेतले कामगारांना पंधरा हजार रुपये दिले जर तुम्ही दोन्ही अंकांची बेरीज केली तर पंधरा हजार सहाशे रुपये होतात पीक विक्रीवर करीम यांना एक लाख चाळीस हजार रुपये मिळाले पंधरा हजार सहाशेला एक लाख चाळीस हजारांमधून वजा केल्यास उरले एक लाख चोवीस हजार चारशे रुपये तर मुलांनो पहा करीम दादाला एक लाख चोवीस हजार चारशे रुपये नफा झाला आज आपण वास्तविक जीवनातील वेगवेगळ्या कृतींमध्ये गणिताचा वापर करण्यास शिकलो